आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेहाळ प्राथमिक कृषी संघाच्या अध्यक्षपदी पासगोंडा पाटील, उपाध्यक्षपदी आरजी डोमणे यांची बिनविरोध निवड. निपाणी तालुक्यातील बेडकेहाळ येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी पासगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदी आरजी डोमणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी सतीश मुसंडी यांनी दिली. आज रविवार दिनांक 9 रोजी संघाच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची पहिली बैठक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी पासगोंडा पाटील तर उपाध्यक्षपदासाठी आरजी डोमणे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. अध्यक्षपदासाठी सूचक म्हणून नूतन संचालक शीतल बेनाडे तर यास अनुमोदन म्हणून सिद्धू सूर्यवंशी यांनी केलं. तर उपाध्यक्षपदासाठी सूचक म्हणून संचालक पांडुरंग पाटील व यास अनुमोदन दादासो सुतार यांनी केले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अशोक नारे, इंद्रजित पाटील, बाबूराव नारे, मलगोंडा पाटील, दत्तात्रय चौगुले, नभिराज खोत यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते व सभासद यांच्या हस्ते करण्यात आला. जी निवडणूक पार पडली त्याला आमच्या सर नवनिर्वाचित सर्व संचालकांनी चांगला प्रकारे योगदान दिलं, त्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आम्हाला या गेल्या 10 ऑगस्टपासून निवडणुकी प्रक्रियेमध्ये भाग घेतलेले सर्व सहकारी मित्र, सर्व संघाचे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी या सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान देऊन आम्हाला भरघोस असं यश दिलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. या ठिकाणी ज्येष्ठ संचालक पासवर्डदादा पाटील त्यांचं या प्राथमिक कृषीपती संघाला एक चांगला मोठा योगदान आहे आणि त्यांची अनुभवही मोठा आहे. या ठिकाणी ते संचालक म्हणून बरेच वर्ष काम केलेत. या अगोदर देखील ते अध्यक्ष म्हणून सुरा सांभाळले होते. आज पुन्हा ते अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झालेले आहेत. सर्वांमध्ये बिनविरोध निवड झालेली आहे. त्यांच्याशी जाणून घ्यावं की अध्यक्ष पदावर रूपरेषा आहेत. सभासदांना कोणकोणती योजना कोणत्या पद्धतीमध्ये देणार आहेत, कारण काही 2 वर्षामध्ये आता येत्या शतमहोत्सवाकडे ही संस्था वाटचाल करत आहे. त्या अनुषंगाने त्यांचं योजना कोण राहतात. आम्ही मी ज्येष्ठ संघाचा संचालक आहे. गेली 45 वर्षे केवरून आता 5 आणि 5 वर्ष निवडून गेला. हे माझं भाग्य समजतो. हे सर्व झाले कशामुळं, तर हे आपल्या सभासदांच्यामुळं. तर हे आम्ही आज 5 वर्ष आता शतमानावचं ह्या वर्ष पुढच्या वर्षाला आम्ही प्लॅनिंग करतो. एक आदर्श असं शतमानावचं आम्ही करतो. जास्त त्यात शेतकऱ्यांना जास्त हिताचं जे आहे ते आम्ही करून त्याच्या मार्फत प्रत्येक वर्षी आम्ही कार्यक्रम ठेवून त्याचं सत्मानोत्सवाचं जे प्रतीक होणार आहे ते एक आदर्श असं या जिल्ह्यात हवं असण्याची अपेक्षा आहे. एकच दिवसामध्ये करता त्याचं असते असते जसं श्रवणबेळामध्ये या 2 वर्षे त्यांनी त्या कार्यक्रमाचं हे केलं, त्याप्रमाणे आम्ही थोड्या सर्व समाजांना पहिल्यांदा औषध तज्ज्ञ सल्ला देणं, अमुक असेही कार्यक्रम ठेवतो, शिबिर ठेवतो असं आमचं एक मानस आहे. असं कमिटीमध्ये आम्ही चर्चा करून आम्ही एक आदर्श असं असलेलं पारदर्शक संस्था असलेलं असेच राहणार आहे. ह्याच्याबद्दल निश्चितच आम्ही तुम्हाला आश्वासन देऊन मी सर्व सभासदांचं आणि ह्या कार्यकर्त्यांनी जे दररोज पूर्व केले त्याचा मी काही वर्णन करणार असं माझ्याकडे शब्द नाही. त्यासाठी मी सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय कर्नाटक. या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका हाती सत्ता मिळाल्यामुळं सभासदांच्या हिताच्या एक दृष्टिकोन ठेवून सर्व संचालक कर्मचारी यांच्या व सभासदांना पारदर्शकतेतून या संघाची पुढील वाटचाल त्यांनी करणार असल्याचे मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. त्यांना अध्यक्ष, नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांना आमच्या महानकर न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. मी बेडकेहाळहून महानकर न्यूजसाठी कृष्णार्गेसह कॅमेरामॅन अभिजित लटके.